आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर व वीर महिला मंडळ उदगाव यांच्या वतीने 20वे गर्भसंस्कार शिबिर संपन्न. उदगाव येथील श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर व वीर महिला मंडळ यांच्या वतीने 20वे गर्भसंस्कार शिबिर उत्साहात संपन्न झाले. या शिबिराचा उदगाव पंचक्रोशी आणि सीमा भागातील श्रावक श्राविकांनी लाभ घेतला. सकाळी अष्टद्रव्य पूजा, होम, विधी, डोहाळे संगीत, फनी गेम्स असे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राणायाम, योगासने, शुद्ध सात्विक आहार आणि उत्तम गुणयुक्त मनशुद्धी, गर्भ आशीर्वाद मंत्र, गर्भ संवाद यांचा अवलंब करावा. उद्याच्या बलशाली भारतासाठी सुप्रजा निर्माण होणे आवश्यक आहे. श्री 108 पार्श्वनाथ दिगंबर जैन उदगाव मध्ये आम्ही वीर महिला मंडळ, वीर सेवा दल, ट्रस्टी या सर्वांच्या विद्यमाने आम्ही एक आता गर्भसंस्काराचा विसावे गर्भसंस्काराचा कार्यक्रम आता ठेवले आयोजित केलेला आहे उदगावमध्ये. विसाव्या गर्भसंस्काराचा शिबिराचा उद्देश एवढाच की मुलांना संस्कार आपण जसं व्यवहारी जीवनात देतो तसंच गर्भात असताना सुद्धा त्यांचे संस्कार, सामाजिक धार्मिक संस्कार व्हावे म्हणून हा आमचा उपक्रम आहे. त्यासाठी गर्भसंस्कार आवश्यक आहेत असे सांगितले. वीर महिला मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकीचे काम केले. अनेक समाज उपयोगी उपक्रमाचे आयोजन केले जात असून मुलांवर गर्भ अवस्थेपासूनच संस्कार होणे गरजेचे आहे. 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर कमिटी, वीर महिला मंडळ शाखा उदगाव आणि वीर सेवादल शाखा उदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आजचे हे 20वे गर्भसंस्कार शिबिर चालू आहे. हे आम्ही अगोदरपासून पहिल्यावी एक 10-15 असतील तिथून आमचं प्रत्येक वर्षी हे वाढत चालले. वर्षातून आम्ही 3 वेळा गर्भसंस्कार शिबिर घेतो आहे, त्याला प्रतिसाद आता चांगला मिळालेला आहे. ह्यावेळी तर आम्हाला जवळजवळ 50 जोड्या मिळालेल्या आहेत. यासाठी गेली 20 वर्ष या गर्भसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याचे संयोजकांनी सांगितले. यावेळी श्री 1008 पार्श्वनाथ जैन मंदिर कमिटीचे अध्यक्ष अनिल पाटील, वीर महिला मंडळ संघनायिका सौ सुनीता चौगले, सौ अलका देसाई, सौ उज्ज्वला मगदुम, सौ आशा देसाई, सौ मनीषा मगदुम, सुरेखा देसाई, शोभा मादनाईक, लता पाटील, वनिता चौगुले, केवल काळगे, मनोकार कलामंच दानोळी, संगीतकार सुयोग पाटील यांच्यासह उदगाव येथील श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराचे विधानचार्य शीतल पंडित, राहुल पंडित यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. 20वे गर्भसंस्कार सध्या चालू आहे. आज तारीख किती? 8/1/2018. आणि ह्याच गर्भसंस्कारामध्ये तसं पाहायला गेलं तर आमच्या सकाळपासून जो कार्यक्रम चालू होतो तो अभिषेकापासून स्टार्ट होतो. अभिषेक झाल्यानंतर प्रत्येक महिलांना नाश्ता आणि चहा, दुधाचं सोय केली जाते. त्याच्यामध्ये आम्ही पौष्टिक असे फळं वगैरे पण ठेवतो, सगळं आहार पण देतो. त्यानंतर त्याच्यामध्ये ज्या महिलांच्यावर जो संस्कार करायचा संस्कार व्हायला चालू होते. संस्कारानंतर आमचा विधानाचा कार्यक्रम चालू होतो, जो होम हवनाचा कार्यक्रम चालू होतो तो जोडप्यानेच करायचा असतो. त्यानंतर ते झाल्यानंतर मुलांना संस्काराबरोबरच सगळ्या गोष्टींमध्ये सहभाग होऊन सगळ्या गोष्टींनी गुणकौशल्य त्यांच्यामध्ये येण्यासाठी प्रत्येक महिलाने ती जयमाला असू दे किंवा अर्घ्य असू दे अगदी मन लावून द्यायची असते. त्याप्रमाणे त्यांना अगदी आम्ही त्यामध्ये तल्लीन करतो. ते उत्सवपूर्वक ते अगदी पूजा अर्चा पूर्ण करतात आणि त्या पूर्ण झाल्यानंतर त्या गर्भांच्यावर आम्ही प्रत्येक महिन्यांच्या प्रमाणे. महानकर न्यूजसाठी उदगावहून संदीप इंगळे. वीर श्री 1008 भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर उदगाव व वीर महिला मंडळ शाखा उदगाव यांच्या सौजन्याने आता 20वं हे गर्भसंस्कार आम्ही हे दरवर्षीप्रमाणे वर्षातून 2 वेळा का होईना किंवा 3 वेळा जसं उपलब्ध होईल तसं आम्ही हे संस्कार कार्य करत आहोत. तरी आतापर्यंत हे 20वं संस्कार गर्भसंस्कार आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे ह्या गर्भसंस्कारासाठी गावातील सर्व लोक म्हणा, ट्रस्टी म्हणा, वीर महिला मंडळ, वीर सेवा दल या सगळ्यांच्या सहमतीनं हे सहयोगानं हे कार्यक्रम आम्ही पार पाडत आहोत.